नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 3 ऑगस्ट 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. गत हंगामात ऊसाची टंचाई असल्याने नगरसह राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत होती. कमी ऊसामुळे गाळप हंगाम कालावधी कमी झाल्याने त्याचा आर्थिक फटका साखर कारखान्यांना बसला. परिणामी कारखान्यांवरील कर्जाचा डोंगर वाढला. यंदा मात्र निसर्गाने साथ दिल्याने जिल्ह्यात मुबलक ऊस आहे. जिल्ह्यात यंदा गाळपासाठी 110 लाख हेक्टर ऊसाची नोंद प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे झाली आहे. शिर्डी येथील साई समाधी मंदिराच्या तळघरात पाणी झिरपत असल्याचे आढळून आले आहे. संस्थांच्या वतीने हे पाणी बंद करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. हे पाणी का झिरपते याचा शोध घेतला जात आहे अशी माहिती साईबाबा संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. जिल्ह्यातील करोना संक्रमण रविवारी पुन्हा वाढले. बाधितांच्या संख्येत 403 जणांची वाढ झाली. सक्रिय रुग्णांची संख्या 2071 झाली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 5911 पोहोचली. करोना चाचण्यांची संख्या वाढत असल्याने रुग्णसंख्या वाढणार आहे. मात्र यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. जेवढे रुग्ण वाढत आहेत त्यापेक्षा जास्त रुग्ण बरे होत आहेत. नागरिकांना या आजाराची लक्षणे जाणवल्यास जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. राहुरी फॅक्टरी येथील अक्षय ट्रेडर्सचे संचालक रवींद्र ढूस यांचा 22 वर्षीय मुलगा अक्षय ढूस हा नातेवाईकांच्या घरासमोर असणाऱ्या विहिरीत त्याचा पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला. श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या हरिगाव मळा परिसरातील 7367 एकर जमिनी इंग्रज सरकारने 30 वर्षाच्या कराराने घेतल्या होत्या. या जमिनी परत देण्याबाबत शासन उदासीन दिसून येत आहे. यामुळे 9 गावातील आकारी पडीक शेतकऱ्यांच्या वारसांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पिटिशन दाखल केली आहे. करोनाची बाधा झालेल्या संगमनेर येथील 22 कैद्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही आपल्यावर कोणतेही उपचार केले जात नसल्याचे या कैद्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी जेवण नाकारले आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.